ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सावळी शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय, 13 जागेवर एक हाती सत्ता। मिरज तालुक्यातील सावळी सर्वसेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सावळी शेतकरी विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व 13 उमेदवार निवडून येऊन सोसायटीत बाजी मारली। विरोधी स्वाभिमानी सभासद सोसायटी पॅनेलचा धुव्वा उडाला। निवडणुकीत सर्वसाधारण गटातून अण्णासाहेब कोरे, कुबेर गणेश, शशिकांत चौगुले, संजय कुपवाडे, सुभाष डोंगरे, दिलीप तांबडे, श्रीपती शिंदे, अनिल साळुंखे, महिला प्रतिनिधी गटातून लता पाटील, काशीबाई पंडगर, विशेष मागास प्रवर्गातून भगवान पंडगर, अनुसूचित जाती प्रवर्गातून अण्णासाहेब शिंदे, इतर मागास प्रवर्गातून सुरेश माळी हे निवडून आले। 19 मे रोजी उत्स्फूर्तपणे मतदान झालं। सायंकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून विजयी मिरवणूक काढली। सावळी शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, उद्योगपती बाबूराव कोरे, मिरज पंचायत समिती सदस्य सतीश कोरे, सावळीचे सरपंच शशिकांत डोंगरे, सावळी तंटामुक्त अध्यक्ष बंडू चौगुले, उपसरपंच गजानन गाडवे, कुमार गणे, गणपती सलगरे, कुबेर गणे, प्रमोद चौगुले, सहदेव बंडकर, अनिल शिंदे, राजू बंडकर, दिलीप तांबडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश चौगुले, आप्पासू बंडकर, सुरेश माळी, जाफर बैरागदार, प्रदीप शिंदे, सचिन मोरे, बजरंग माळी, राजकुमार कुपवाडे, राजू तांबडे, सुधीर चौगुले, प्रदीप कोरे, पुरुषोत्तम म्हेत्रे, ॲडव्होकेट संभाजी बंडकर, ॲडव्होकेट गणेश खटावकर, हिम्मत शिंदे, पोपट कुपवाडे, शिवाप्पा चौगुले, लक्ष्मण मोरे, सुभाष शिंदे, नायकू पवार, मोहन माळी, संजय कांबळे, रोहित पाटील, बाळू पाटील, संजय गणे, अशोक माळी, उमेश चौगुले, प्रथमेश डोंगरे, किरण बंडगर, सुनील साळुंखे, तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, महिला सभासद आणि सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी सावळीहून पूजा पाटील।